कोरोनोत्तर काळात एक नवी जागतिक व्यवस्था उभारणं हे सर्वांचं सामूहिक उत्तरदायित्व आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज इंडोनेशियात बाली इथं जी ट्वेंटी समूहाच्या सतराव्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते कोरोना महामारी दरम्यान भारतानं स्वतःच्या एकशे तीस कोटी नागरिकांच्या अन्न सुरक्षेची काळजी घेतानाच गरजू देशांनाही अन्न सहाय्य केल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं आजची खत टंचाई ही उद्याच्या अन्न संकटाची नांदी ठरू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली खाद्य सुरक्षेसाठी पुरवठा साखळ्या मजबूत असणं हे आवश्यक आहे असं सांगत कोरोना महामारी आणि युक्रेन तणावामुळे पुरवठा साखळ्या बाधित झाल्याचं ते म्हणाले जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासमोर संकट उभी असताना संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्था विद्यमान जागतिक समस्यांवर तोडगे काढण्यात असफल ठरल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं युक्रेनमध्ये युद्धविराम आणि मुत्सद्देकिरीकडे परतण्याची वाट शोधावी लागेल असं ते म्हणाले भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींच्या भूमीतून जगाला शांती संदेश द्यायला भारतानं सदैव प्राधान्य दिलं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं जगाच्या विकासासाठी ऊर्जा सुरक्षा ही महत्वाची असून ऊर्जा पुरवठ्यावरच्या कोणत्याही निर्बंधांचा भारत हा निषेध करतो अशी भूमिका त्यांनी मांडली विकसनशील देशांना वित्त आणि तंत्रज्ञानाचा कालबद्ध आणि किफायतशीर पुरवठा होणं हे अत्यावश्यक आहे असंही ते म्हणाले उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मायक्रॉन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित होते